नमस्कार मंडळी, मी सचिन सुरेश. नमस्कार, मी शीतल पाठक. आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आपल्या सगळ्यांच्या लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे दिनाधिंधा. रसिक हो, स्पर्धा म्हटल्यानंतर चुरस ही आलीच, मग त्यामध्ये चढाओढ आली, एकमेकांपेक्षा आपलं नृत्य कसं चांगलं होईल हे बघण्याची एक वृत्ती आली. आणि आपल्या या कार्यक्रमामध्ये तर आपल्याला इतिहासामध्ये सुद्धा जरा डोकावायला मिळतं, नाही का? त्यामुळे एकदम धमाल, मज्जा येते, हो ना? तर मंडळी, दिनाधीन ना या कार्यक्रमातून आपल्यासारख्या प्रेक्षकांची हीच अपेक्षा आहे याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे, आणि हेच तर दिनाधीन नाचं वैशिष्ट्यही आहे. चला तर मग आजच्या कार्यक्रमाकडे वळूया, आणि त्यासाठी आपण स्वागत करूया आपल्या मान्यवर परीक्षकांचं. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आपल्या सर्वांचे, लाडके सदानंद राणे सर यांचं. नमस्कार. दिनाधीन दहाच्या आजच्या भागातील सर्व स्पर्धकांना माझ्या खूप खूप शुभेच्छा. त्याचप्रमाणे स्वागत करूया सुप्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक सुभाष नकाशे सर यांचं. दिनाधीन दहाच्या आजच्या भागातील सर्व स्पर्धकांना शुभेच्छा. त्याचप्रमाणे या स्टुडिओत उपस्थित असलेल्या सगळ्या रसिक प्रेक्षकांचं आणि तिथे घरी बसून हा कार्यक्रम बघणाऱ्या तुम्हा सगळ्या रसिक प्रेक्षकांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या सगळ्यांच्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे दिनाधीन धा. ऐक ना, तुला एक गंमत सांगतो. सांग. आता मी इकडे स्टुडिओ मध्ये येत होतो ना, तेव्हा खाली अशी लिफ्ट आली म्हणून असं दरवाजा उघडला म्हणून मी आतमध्ये शिरलो. बर. तर आतमध्ये एक सुंदर मुलगी फोनवर बोलत होती. अच्छा. आणि मला बघून ती काय म्हणाली माहितीये का? काय रे? तिने फोनवर लगेच सांगितलं, अगं ऐक ना, मी तुला नंतर फोन करते, एक सॉलिड हँडसम डॅशिंग मुलगा आता लिफ्ट मध्ये आलाय, बघते माझं काही जमतंय का. आणि तुम्ही फोन केला. ऐक ना, तुझ्या व्यतिरिक्त कोणता तो हँडसम डॅशिंग मुलगा होता रे लिफ्ट मध्ये? तो मीच होतो. तुला बघून म्हणाली? वा. बर बर, मग पुढे काय झालं? तर पुढे असं झालं की मी पण एकदम जरा टाऊ मध्ये येऊन तिच्याकडे बघायला लागलो, तिला असं एकदम ऍटिट्यूड मध्ये लुक झाला लागलो की असं वगैरे. त्याच्यावर ती मला म्हणाली, सॉरी हा दादा, म्हणजे मला हा फोन कट करायचा होता म्हणून मी असं सांगितलं. बिचारा, किती पोपट झाला नाही तुझा सचिन, वाईट नको वाटून घेऊ. हा प्लीज प्लीज. काही पोपट वगैरे झालेलं नाहीये माझा. हा, जरा वातावरण निर्मिती करायला हवी पहिलं नृत्य सादर होण्याच्या अगोदर, म्हणून मी तुला हा जोक म्हणून सांगितलेला आहे. बर. आणि पोपट झाली ना वातावरण निर्मिती. पहिलं नृत्य हो बघूया ना. तर मंडळी, आज सादर होणार पहिलं नृत्य आहे पावरा नृत्य, आणि ते सादर करतात कृष्णकला डान्स अकॅडमी शिरपूर जिल्हा धुळे. मंडळी, महाराष्ट्रात अगदी उत्तरेस असलेल्या धुळे या जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये शिरपूर हा तालुका आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये हे शहर अगदी आघाडीवर आहे. तर बघूया पावरा नृत्य. लिंबो आप धरले वजवाना, कुलपे खावाडो खायले वजवाना, तुते बंगर्या मायावी पण खायले खायले बजवाना, तुते बंगर्या मायावी पण खायले खायले बजवाना. ओ भाया कावळ्या लाय दे जी कावळ्या पेरी नमी तो भंगर देखून घरे, भाया कावळ्या लाय दे जी Oh, oh, oh.
वा, खूपच मस्त, खूप छान झाला तुमचा परफॉर्मन्स. राणे सर, आपल्याला हे नृत्य कसं वाटलं? नृत्य तुम्ही खूप छान केलेलं आहे. पावरा नृत्य आहे. कुठल्या समाजाचं आहे? पावरा आदिवासी समाज, सातपुडा पर्वतरांगेत जो वावरतो पावरा समाज, याचं हे नृत्य आहे सादरीकरण. मग तुम्ही पावरा समाजाचे आहात का? नाही, आमच्यातले दोन मुले आहेत पावरा समाजातली, इतर दुसऱ्या समाजाची आहेत. मग तुम्ही याची माहिती घेतली? हो, याची माहिती घेतली समाजातल्या काही. हे जे गोल फिरत होते त्याचं काय, त्याचा अर्थ? हे सिम्पली, याला सिम्पली म्हणतात. आणि मुख्यतः लग्नाच्या समारंभाच्या वेळेस याचा उपयोग होतो. लग्नाच्या अगोदर नवरदे नवरी याचे दागदागिने ह्या सिम्पलीमध्ये ठेवून रात्रभर जागरण करून त्याच्याबरोबर ते नाचत असतात असं. आणि त्याच्या आधी समाजातील म्हणजे त्या जातीतील जो पुजारी आहे त्याचं पूजन करतो, त्याला खूप मान आहे या सिम्पलीला. आणि ते डोक्यावर घेऊनच नाचतात आणि त्याच्याबरोबर ते पूर्ण रात्र एन्जॉय करत असतात. भाषा कुठली? ऐरणी भाषा आहे का? ऐरणी भाषा, पावरी भाषा. तुम्ही जे गाणं वापरलेलं आहे त्याच्यामध्ये म्युझिकमध्ये म्हणजे संगीतामध्ये मला काही वेस्टर्न ट्यून वाटत आहेत. बासरी वापरली नाही का तुम्ही? नाही, बासरी नाही, त्याच्यात ढोल आणि मुख्यतः ढोल वापरला गेलेला आहे. ढोल आणि झांज वापरले गेले. नाही, मेलडीमध्ये म्हणजे काय म्हणतात स्वरामध्ये तुम्ही काय वापरले वाद्य त्याच्यामध्ये? ढोल आणि थाळी वापरलेली आहे. ते गाणं जे वापरले तुम्ही त्याचा अर्थ काय? त्याचा अर्थ असा आहे की भोंगरा हा जो भोंगऱ्या म्हणून एक बाजार असतो या समाजातला सर्वात मोठा उत्सव असतो. त्या उत्सवात पूर्ण वर्षभरातनं एकच वेळेत सर्व समाज एकत्रित येतो आणि पूर्ण जल्लोषात तो उत्साह उत्साहित करत असतो. त्याच उत्साहामध्ये बरीचशी लग्न त्या समारंभात लागत असतात असा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. आणि पुरुषांच्या हातामध्ये जे होतं त्याला काय म्हणतात? ती एक काठी आहे. नृत्य करत असताना एक लय प्राप्त व्हावा त्यासाठी त्याचा उपयोग केला गेलेला. त्याच्या व्यतिरिक्त काय त्याच्यामध्ये मुलींचा आवाज नव्हता का? नाही आहे, नाही आहे, मुलीचा आवाज नाही आहे. मुलगा मुलीला रिक्वेस्ट करतोय, तिला म्हणवतोय वेगवेगळ्या गोष्टी, खाण्याच्या गोष्टी, साडी वगैरे असं काही सांगून की माझ्याबरोबर चल त्या बाजाराला आपण जाऊया, थोडं मजा करूया, काहीतरी खाऊया, काहीतरी खरेदी करूया असं त्या गाण्यात सांगितलेलं आहे. म्हणून एकाच बाजूने ते वाक्य वापरले गेले माणसाचं. चांगलं नृत्य केलं तुम्ही, पण एक सगळ्यांचं मिळून जे होतं नृत्य तसं नाही वाटलं मला, कारण चेहऱ्याचे भाव नाही मुलींच्या काही होते. आपलं शिकवलं तसं करत होते. नृत्यामध्ये तुम्ही इन्वॉल्व्ह व्हायला पाहिजे, त्याच्यात सगळेजणं भाग घ्यायला पाहिजे, कारण हा ग्रुप डान्स म्हणजे आपण लोकनृत्य म्हणतो आहे. सगळ्यांचा सहभाग असतो, चेहऱ्यावर भाव पाहिजे, आनंद पाहिजे चालल्यावर बाजारला आपण. तर ह्या काही बारीक सारीक गोष्टी आहेत. बाकी तुम्ही खूप छान केलेलं आहे. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू सर. सुभाष सर, तुम्हाला हे नृत्य कसं वाटलं? वा, छान होतं. एक वेगळी लय, संथ लय, पण त्याचा जो रिदम होता तो खूप अट्रॅक्टिव्ह रिदम, म्हणजे वाजलं की आपण नाचायला लागतो असा तो एक टिपिकल रिदम होता. मला सांगा, हे जे तुम्ही डोक्यावर घेतलं होतं त्या दोन मुलींनी, त्या तुम्ही बोलू शकता वळा? सिबली सांगा सर त्यांना. सिबली ना, सी ब ब सिबली. हा, तुम्ही शिपली म्हटलं होतं. सिबली, हा, के, हा, बोला सर. ते लग्नाच्या वेळेस कामात येतं. मुला किंवा मुलाच्या लग्नात नाचवतात ते बहीण असते ना, नवरदेवची सगळी बहीण, ती नाचवते सर त्यांना. त्याच्यात दागिने वगैरे, साड्या, ते कपडे असतात नवरदेवचे नवरीचे, ते ठेवून पूर्ण रात्र पुजारा म्हणजे असतो ना, ब्राह्मण सांगतात. आमच्यामध्ये पुजारा सांगतात, तुमच्यामध्ये ब्राह्मण सांगतात. म्हणजे तो पूजा करतो, नंतर नाचवतात. मग ते पाच वेळेस ते मुली नवरदेवची बहीण नाचवते, नंतर मग दुसरे इतर कोणी नाचवतात. ओके ओके. तुमचा कुठला समाज? पावरा. आणि ह्या उत्सवाला काय म्हणतात? त्यांनी जे म्हटलं होतं भोंगऱ्या, भोंगऱ्या काहीतरी तुम्ही म्हटलं होतं. हो, भोंगऱ्या असतो सर तो वर्षात म्हणजे 12 महिन्यात एक वेळेस येत असतो बाजार असतो. तो कुठल्या महिन्यात असतो? तो होळीच्या नंतर, होळीच्या अगोदर असतो सर तो. अच्छा. हो, आणि त्या बाजारात काय की खरेदी वगैरे करायची? हा, त्या बाजारात म्हणजे संत्री वगैरे काही ना काय येतात ना, म्हणजे संत्री देतोय तुला खाऊन घे, नाही तर पान देईल खाऊन घे असं सांग, रिक्वेस्ट करतात त्या गाण्यामध्ये. असं काही ना काही खरेदी घेऊ, बांगड्या वगैरे घेऊ सर माझ्यासोबत असं सांगतात त्या गाण्यामध्ये. त्या गाण्याचे बोल तसे. तुम्ही मगाशी म्हणाला होता की यात यांच्याकडून जी माहिती मिळाली, लग्नाचं साहित्य यात टाकलं जातं याच्या आतमध्ये. हो सर, म्हणजे ही पण एक असते, अजून एक वेगळी पण असते. टोपली सारखी भाकरी ठेवतात ना, टोपली सारखे येतात त्याच्यात ते ठेवतात, आणि याच्यात अशीच असते, हे चोंबट ठेवून नाचवतात. मग दोन बहिणी असतात ते नाचवतात त्यांना. ओके ओके. तुमचे दागिने काय काय असतात?
ते भावान भाटे असतात सर, अजून पायातले वगैरे पण असतात. एक एक नाव सांगायला काय म्हणतात? भावा सांगतात, यांना बाष्ट्या सांगतात आणि पायातले पिंजणे असतात, पण ते आपले आम्हाला उपलब्ध नव्हते म्हणून आम्ही आणले नाही सर. अजून गळ्यात पण हसवी वगैरे असते, पण आम्हाला उपलब्ध नव्हते म्हणून आम्ही आणले नाही ते. ओके ओके. हे जे गाणं होतं, जे आता गाणं, त्याचे शब्द काय होते? गाता येईल तुला एक लाईन? बाया कावड्या लाय देजी, कावड्या पेरी ने मे तो भंगरे देखून गा असत. अच्छा, म्हणजे काय? म्हणजे मी तुला बांगड्या आणून देईल, बांगड्या घालून आपण भंगऱ्या बघायला जाऊ, चल माझ्या सोबतच सांगतात. अच्छा, या ही प्रथा अशी आहे का की एक मुलगा एक मुलगी म्हणजे लग्न जमवण्याची प्रथा वगैरे असं काय काय? हो सर, अगोदर होतं, पण आता तसं नाही करत. आता कमीच तसं करतात, पण जास्ती करून म्हणजे लग्नच करतात. एखादे असतात की याच्या भोंगऱ्यामध्ये लग्न करतात. अच्छा, आता प्रथा बदलत चालली, बंद झाली. ओके ओके. हा जो तुमचा उत्सव आहे, हा किती दिवसाचा असतो? एकच दिवसाचा असतो सर, एक किंवा दोन दिवसाचा असतो फक्त. नाही, तुमचा पूर्ण भोंगऱ्या हा उत्सव 8 दिवस चालतो? म्हणजे गावागावाचे असतं सर, एक दिवशी या गावाचा राहतो, एक दिवशी दुसऱ्या गावाचा. 8 दिवसात जेवढे गाव, 8 दिवसात सगळे गावाचे कंप्लीट होतात, कंप्लीट होऊन जातात. कसं आहे की तुम्ही खूप तुमच्या छान पद्धतीने तुमचा डान्स तुम्ही इथे सादर केला, पण शेवटी काय होतं की ही एक स्पर्धा आहे, या स्पर्धेतून आपल्याला ऑथेंटिक म्हणजे पारंपरिक नृत्य दाखवायचीच आहेत, पण त्याबरोबर स्पर्धा आहे याच्याकडेही लक्ष द्यायचं आहे. तुम्ही ज्या पद्धतीने सादर केलंय ते गाणं जरी संतलित असलं तरी त्याची एनर्जी एक वेगळी असते. ती ओव्हरऑल ग्रुपमध्ये त्याचं कॉर्डिनेशन जो नावाचा भाग असतो, तो कॉर्डिनेशन एवढं चांगलं नव्हतं. काही मुली अशा वाटत आहे की तुमच्या सगळ्याच मुली, तुम्ही एवढ्या टेन्शनमध्ये का नाचत होत्या? तो भोंगरा तो विचारत तर होता, तुला हे आणून देऊ का, तुला ते आणून देऊ का? मग त्या विचार तशा रागवतात का मुली? रागवतात ना? मग रागवता नाही काही नाही दिसली, त्या मुलांकडे बघितलंच नाही. बघायला पाहिजे होतं की नाही? थोडं रागवायला पाहिजे होतं. जेव्हा तो म्हणाला काय मध्ये अजून काय आम्हाला शब्द कळले नाहीत, आईस्क्रीम देतो म्हटलं, थोडं हसलं पाहिजे होतं. काय होतं, ऍक्शन रिॲक्शन जो प्रकार असतो की तो जे बोलतोय त्याला आपण रागवणं पण हा त्याचा एक भाग आहे त्या डान्सचा. तो आम्हाला इथे दिसला नाही, तो अख्खा जो कॉर्डिनेशन म्हणतो ना ते इथे दिसलं नाही. मुलं नंतर मुलं थोडं गाणं पुढे गेल्यानंतर ओरडायला लागली, हे थोडं सुरुवातीपासून कॉर्डिनेशन असायला पाहिजे होतं. त्यामुळे त्याची जी मजा आहे ना त्या गाण्याची, म्हणजे आम्हाला म्हणजे आम्ही पहिली वेळ असं गाणं ऐकलं, पण गाण्याच्या ट्यून आणि रिदम ऐकल्यानंतर नाचावं असं वाटत होतं. आणि आपोआप एकदम म्हणजे म्हणतात ना खांदे उचलून नाचा, एक असा स्माईल येत होता, पण तो तुमच्या चेहऱ्यावर नव्हता. तो असायला पाहिजे, कारण शेवटी स्पर्धा आहे, सगळ्याचंच एक्सप्रेशन विचार केले जातील, कोरिओग्राफी विचार केली जाणार, एनर्जी विचार केली जाणार. आणि कसं आहे की पारंपरिक म्हणतो आपण, आणि तुम्ही यात सरांनी मगाशी विचारलं सूर, तुम्हाला सुरासाठी काय वापरलं तुम्ही, म्हणजे पारंपरिक याच्यात जर का फ्लूट असेल, हार्मोनियम असेल, असं काही जे काय असेल आपलं महाराष्ट्राचं वाद्य कुठलं असेल, तर त्यात कीबोर्ड वापरला गेला आहे तुमच्या गाण्यात. तर पारंपरिक म्हटलं की ह्या गोष्टी अवॉइड करायला लागतात. अजून एक गोष्ट होती की तुमचे जे ब्लाऊज आहेत ना ते थोडे मॉडर्न वाटतात. साड्या तुम्ही पारंपरिक पद्धतीने आणि चांगल्या नेसल्यात, पण ब्लाऊज असे काही गडबड केलीत? अवेलेबल नाही झाले, उपलब्ध होते सर तसे जाणले मुलींनी भेटले नाही. हे छान उत्तर आहे, अवेलेबल नव्हते म्हणून. पण शेवटी याचाही काळजी घ्या, ज्यावेळेला तुम्ही एखाद्या समाजाबद्दल बोलता आणि समाजाप्रती आपण हा एक वेगळा लोकनृत्य सादर करतो, तुम्ही त्या समाजाच्याच आहात, त्यामुळे तुम्ही ती काळजी घेतली पाहिजे. कारण या मंचावरून आपण लोकांना सांगतोय आणि तुमच्या समाजाबद्दल माहिती देतोय, तर ही काळजी आम्हाला अगोदर माहित नव्हतं, आम्हाला 2 दिवस अगोदर सांगितलं गेलं होतं. अच्छा अच्छा, 2 दिवस आधी कळलं का? ओके ओके. पण हे ब्लाऊज चुकीचे आहेत ना, काहीतरी वेगळी ब्लाऊज असतात तुमची? खूप छान, चांगला प्रयत्न होता, ऑल द बेस्ट. बसून उठायचं किती वेळ? पाव किलो हवे असतील तर 1 दाबा, 1 किलो हवे असतील तर 2 दाबा. जर का तुम्ही गात डान्स केला असेल ना तर बाहेर येऊन कोणाला चक्कर नाही द्या. प्रसारण रविवार दिनांक 19 जानेवारी सायंकाळी 7:30 वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर. ए सचिन, तुला गंमत सांगू का? गंमतच आहे. काय? अगं नाही नाही, म्हणजे गंमत सांगायला कशाला परवानगी काढायची ना, सांगून टाकायची गंमत. मी तुझी परवानगी घेत नाहीये, साधारणपणे तुझी मानसिक तयारी करते.
अच्छा, झाली का मग तुझ्या मते माझ्या मनाची मानसिक तयारी झाली? माहित नाही, मला फक्त एवढंच हवंय की तू जाणून घ्यावंस की सगळ्या बायका ज्या असतात ना आपल्या नवऱ्याची किती काळजी घेतात आणि हे सगळे नवरे मंडळी केवढे लबाड असतात. बरं सांग आता, सांग काय ती गंमत सांग. तुला माहिती एकदा काय झालं? काय? बायको आपल्या नवऱ्याला म्हणाली, अहो मला ना तुमची खूप काळजी वाटते, म्हणजे मी गेल्यानंतर कसं होईल तुमचं, तर तुम्ही काय करा मी गेल्यानंतर ना दुसरं लग्न करा. मग नवरा म्हणतो, नाही नाही मी असं नाही करणार. मग बायको म्हणाली, नाही हो मला फारच काळजी वाटते तुमची, तुम्ही दुसरं लग्न करा, माझ्या सगळ्या साड्या माझे सगळे दागिने तिला द्या. तर नवरा म्हणतो, अरे बापरे मी असं सगळं काही करणार नाही हा, कारण किती सगळ्या आठवणी आहे तुझ्या त्या सगळ्या गोष्टींमध्ये. बरोबर आहे, बरोबर आहे. मग बायको म्हणाली, बरं मग एक काम तरी करा, माझ्या ना सगळ्या चपला सॅन्डल्स त्या तरी तिला द्या, केवढ्या महागड्या आहेत ना त्या. मग त्यावर नवरा काय म्हणतो, काय नाही हा ते तर शक्यच नाहीये, कारण तुझा 7 नंबर आहे आणि तिचा तर 9 नंबर आहे. जाऊ दे. आता याच्यावर मला कळलंय की पुढे काय झालं असेल. ती वर जाण्याऐवजी तोच वर गेला असेल. बघ ना, जाऊ दे आपण पुढच्या नृत्याकडे वळूया लगेच. हा, आणि आपल्या समोर आता पुढचं नृत्य सादर करणार आहेत भैरी भवानी परफॉर्मिंग आर्ट मुंबई, आणि ते आपल्या समोर सादर करतायत डांगऱ्या नृत्य. Yeah, boy.
नाताया निंगाया रायगड छाया पोरीक नाताया निंगाया रायगड छाया पोरीक साती सनी सुनाग
सगळ्यात आधी मी राणे सरांना विचारते की सर तुम्हाला हा परफॉर्मन्स कसा वाटला? खूप छान केलं तुम्ही, स्टेप्स वगैरे पण छान वाटला आणि तुमचा सिंक्रो पण छान होता. डांगऱ्या म्हणजे काय? याला डांगऱ्या म्हणतात, तर याचा वापर करून केला जातो हे लोकनृत्य. म्हणून याच्यात पुरुष नसतात का? नाही, हा जो नृत्य प्रकार आहे तो बायकाच करतात. बघा, कोरस मध्ये मला पुरुषांचे आवाज होते. म्हणजे पुरुष म्युझिक साठी साथ देतात. जर मुलींचाच डान्स आहे, बायकांचाच डान्स असेल, तर मग कोरस मध्ये पण पुरुषांचा आवाज नको ना. याच फक्त विवाहित मुलीच करतात, बायकाच करतात बऱ्यापैकी. सगळ्यांच्या घरात मंगळसूत्र. डान्स खूप चांगला केला तुम्ही सर्व. थँक्यू सर. सुभाष सर, आपल्याला हे नृत्य कसं वाटलं? प्रांजळ मत सांगू. सगळा खूप सुंदर दिसत आहे त्यामध्ये. थँक्यू सो मच सर. हे चेहऱ्यावर जे कलर वगैरे लावलेत ना, असं मातीसारखं केलं, ते काय? तिकडे लाल माती असते कोकणात, तर हे कधी केलं जातं? गोकुळाष्टमीच्या त्या दिवसात केलं जातं. कशासाठी केलं जातं? गोकुळाष्टमी जेव्हा येत असते तेव्हा त्याची तयारी जेव्हा ते चालू करतात तेव्हा. त्या तयारीचा या मातीचा काय संबंध? चेहरा का विद्रूप करायचा? ते तिकडचे लोक तसे असतात म्हणून. कसे असतात? शेतात काम वगैरे करून नंतर. नाही बघ, दोन वेगवेगळे प्रकार आहेत. तो जर का मातीत करत असेल तर मी असं म्हणेन की शेत छान नांगरून झालं, सगळं झालं, त्या अंगाला लागलेली माती, त्यात आनंदात आम्ही आज छान नांगरणी झाली म्हणून आम्ही नाचलो समजू शकतो. एक विषय आहे गोकुळाष्टमी आहे. तुम्ही म्हणताय गोकुळाष्टमीला कृष्णाची स्टोरी सांगितली जाते, मग माती कशाला लावतील ना? आनंदात सगळं साजरं करतात, चेहरा सुंदर दिसायला तो खराब कशाला करतील? हो बरोबर ना. कसं आहे, छोट्या छोट्या गोष्टी असतात. नेहमी या मंचावर काही सादर करायचं असेल त्याची साधी सोपी माहिती तुम्ही सांगणं खूप गरजेचं असतं, कारण तुम्ही जी माहिती सांगता त्याच्याबरोबर आमच्याकडून काही ऐकायची पण तुमची तयारी असायला हवी, कारण तुम्ही पारंपरिक नृत्य सादर करताय, तुम्ही स्वतः पारंपरिक नाही आहात. बरोबर आहे, याचा अर्थ आपण अभ्यास करतो किंवा त्याची माहिती घेऊन करतो. मुलांनी घातलेली जी धोतरं आहेत ती धोतरं अशी नसतात, त्याला काय म्हणतात? त्याला फडकी म्हणतात. ती खूप छोटी असतात, ते मुंडासं बांधलेलं आहे ते पण बरोबर नाही, असं नाही मुंडासं बांधत. ते पांढऱ्या रंगाचं नसतं, ते वेगळ्या कलर रंगाचं असतं. तुमच्या डोक्यात आंबाड्यात फुलं असायला हवी होती छान. ग्रीन साडीवाली मुलगी, तू एक मुमेंट चुकली, पाय चुकले तुझे, मागे होतीस त्यावेळेला, दोन लाईनमध्ये मागच्या लाईनमध्ये होती त्यावेळेला, समोर आली, एक स्टेप चुकली, सर्कल होतं, सर्कलमध्ये एक स्टेप चुकली, पुढे गेली, ज्यावेळेला मध्ये थांबलात सगळे एकत्र, पूर्ण रिदम थांबला आणि परत सुरू झाला, तो का थांबला होता? सर डान्स करून दमले तर पॉज आणि मग परत स्टार्ट केलं असं होतं. पण तसं वाटलं नाही ते, कारण तो पॉज घ्यायचा असेल ना तर त्याची एक कोरिओग्राफी असायला हवी की जर का थांबले तर त्या मुवमेंटमध्ये थांबले पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं हे जे स्टेटमेंट आहे आत्ता जे केलेलं ते सर्वात चुकीचं स्टेटमेंट आहे. महाराष्ट्राची किंवा भारताची लोककला किंवा लोकनृत्य ही तासनतास चालतात, इथे कोण दमत नाही कधी आणि दमणारी लोकं नाचत नाहीत. हां, त्यामुळे हे स्टेटमेंट चुकीचं आहे की ते दमले म्हणून थांबले. कोरिओग्राफीचा भाग म्हणा तर आम्ही समजू शकू, पण पारंपरिक लोकनृत्य ही तासनतास दिवस दिवस रात्र चालतात, त्यामुळे थकण्याचा विषयच येत नाही तिकडे कुठे. खूप छान, चांगला प्रयत्न. प्रश्न उत्तर पुढच्या वेळेला येताना नीट पाठ करून या, अजून माहिती घ्या. ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच सर. सचिन, सेलिब्रिटीज ना काही करो ते लगेच त्याची न्यूज बनते, टीव्हीवर दाखवलं जातं. हे मात्र खरं आहे. हो खरं आहे ना, म्हणजे गणेशोत्सवामध्ये तर मजाच असते, मग दिवाळी घे, नवरात्र घे, कुठलाही सण चालूच. अरे तू सण आणि उत्सवांचं का घेऊन बसतोस? कोणी मतदान जरी केलं तर त्याचीही न्यूज बनते. हो खरंय खरंय खरंय. तुला माहितीये मग हे सामान्य जनता त्याच्यावर चिडते आणि काय प्रतिक्रिया देते? काय? की सेलिब्रिटीज लोक करतात ते मतदान आणि आम्ही लाईनीत उभे असतो ते काय रॉकेलसाठी? खरं आहे. पण आणि कसं आहे ना, काही काही प्रतिक्रिया खरंच छान असतात.
आता तुला एक गंमत सांगतो. परवा एका माणसाने दुसऱ्या एका माणसाला विचारलं की अरे बायकोला संस्कृत मध्ये काय म्हणतात, काय म्हणतात, ते त्याच्यावर तो असं म्हणाला की संस्कृत मध्येच कशाला, कुठल्याही भाषेमध्ये तुम्ही बायकोला कधीच काही म्हणू शकत नाही. बरोबर बरोबर. चला आपण आपल्या पुढच्या नृत्याकडे वळूया. पुढचं नृत्य आहे डांगी नृत्य आणि हे नृत्य सादर करणारी संस्था आहे अगस्ती कला वाणिज्य व दादासाहेब रूपते विज्ञान महाविद्यालय अकोले जिल्हा अहमदनगर. मंडळी, नगर जिल्ह्यातील हे शहर चहूबाजूंनी डोंगरांनी वेढलेलं आहे. चला तर मग पाहूया हे अकोलेकर आपल्यासाठी नृत्य कसं सादर करतात. Thank you.
सर, आपल्याला हे नृत्य कसं वाटलं? छान, फार छान. हे कुठला प्रकार आहे? महाराष्ट्र आणि गुजरात राज्य आहे, त्याच्यामध्ये जो डांग प्रदेश आहे तिथे हे डान्स केला जातो. प्रामुख्याने हा डान्स शिमग्याच्या वेळेस केला जातो, शिमगा म्हणजे होळीच्या वेळेस केला जातो, आणि हा डान्स कंटिन्यू 5 दिवस केला जातो. तुम्ही केलेली सगळी पिरामिड्स, हा जसं तुम्ही राऊंड मध्ये ते हे ठेवलं, देवी उभी केली, गोल फिरलात, 3 लेअरचं पिरामिड केलं, वरती मुलगी उभी राहिली, त्यानंतर सर्कल तिघांच्या खांद्यावर 3 मुली आणि परत बाहेरून एक वेगळा राऊंड तयार झाला, तो तेही पिरामिड चांगलं होतं. मुली हातावर छान बसल्या आणि गोल फिरवलं. काय की पिरामिड सगळी छान झाली. ज्या प्रांतातला तुम्ही डान्स केला आहे तर तिथली एक प्रथा आहे, यात स्त्रियांना खूप मान आहे आणि नेहमी त्यांना ते एक स्टेप वरती, आपल्या भाषेत म्हणायला झालं तर एक स्टेप वरती. त्याचं कारण असं तिकडे त्यांना रिस्पेक्ट असा आहे. इकडे ती मुलगी ज्यावेळेला लग्न करून नवऱ्याकडे येते त्यावेळेला नवऱ्याकडून मुलीला काहीतरी दिलं जातं, जेणेकरून ते 2 हात यांच्याकडे येतात आणि यांचा त्या ज्या घरातून ती मुलगी आलेली असते तिकडे त्यांचे 2 हात काम करणारे कमी होतात, अशी त्यांची एक काहीतरी प्रथा आहे. त्या प्रथेमुळे तो एक रिस्पेक्ट आहे स्त्रियांना. त्यामुळे त्या पिरामिड्स म्हणा या, हा त्याचं एक प्रतीक आहे की या मुली नेहमी वरती पिरामिड करत असतात. तुम्ही खूप चांगला प्रयत्न केलाय, तुम्ही फक्त पिरामिडकडे लक्ष देत होता पण त्याच्या बरोबर त्याच्या जे सिंक्रोनाईज झाल्या पाहिजे मुवमेंट त्या होत नव्हत्या. जसं तुम्ही तो देवीवाला प्रकार सर्कलमधून गोल फिरलात आणि जेव्हा 2 ग्रुप वेगळे झाले त्यानंतरचे मुली आणि मुलं हे एकत्र पाय येतच नव्हते. मुलं जर का 1 वर येत आहेत तर मुली 2 वर यायला लागल्या, तो पूर्ण सर्कल परत तुमचा 2 ग्रुप झाले मुलांचा आणि मुलींचा. हां, मग तो सिंक होत नव्हता. कॉस्ट्युम तुम्ही चांगला घातलाय, या पद्धतीचा कॉस्ट्युम पण असा नसतो, पण त्या साड्या नेसण्याची पद्धत जी आहे त्या सगळ्या तुम्ही काळजी घेतली पाहिजे. त्यांच्या कशा आहे की वेगवेगळ्या कलरच्या साड्या असतात, कलरफुल कॉस्ट्युम असतो. मुलांची धोतरं ही पण अशीच गुडघ्यापर्यंत आणि पूर्ण असतात, अशी चापून चोपून, कारण त्यांनाही पिरामिड करायची असतात. ऑल द बेस्ट. थँक्यू सर. शीतल, म्हणजे सर म्हणाले की त्यांच्याकडे स्त्रियांना खूप मान असतो कारण ते तसं लग्न करून आल्यानंतर असतो. तुमच्याकडे मात्र नवऱ्यालाच मान असेल ना? का विचार का? विचार ना का? का? हा काय आहे की त्यांच्याकडच्या काम करणारे 2 हात कमी होतात, इकडे काम न करणारेच 2 हात तो आपला घरी घेऊन गेला म्हणून असू शकतं असं म्हणजे असू काही असू राणे सर, तुम्हाला हे नृत्य कसं वाटलं? तुमचा प्रयत्न खूप चांगला होता. थँक्यू सर. डांगी नृत्य जे आहे गुजरातमध्ये पण होतं आणि महाराष्ट्रात होतं, कारण तो डांग जिल्हा महाराष्ट्र आणि गुजरातचा जोडणारा आहे. तो तुम्ही महाराष्ट्रातल्या लोकांचं केलं का गुजरातमधलं केलं? कारण ह्याला गाणं नाही आहे. नाही, मग ठामपणे सांगा ना, डांग जिल्ह्यातलंच केलं आम्ही, मग तो महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये जोडला जातो.
आणि गुजराती ज्या जे करणारे डांग जिल्ह्यामधले गुजराती लोक करतात त्यात मूल्य त्यांचा परकर असतो मोठा, तो असा त्याचा खाचा मारलेला असतो मागे आणि मोठा परकर असतो तो असा पूर्ण बांधलेला असतो त्याच्या, कारण त्यांना पिरॅमिड्स करायचे असतात. तुम्हाला कोणी शिकवलं? आमच्या सरांनी. कुठे आहेत सर? आहेत का? घनकुटे सर. बोलवा नाही त्यांना. नमस्ते सर. खूप चांगला प्रयत्न तुम्ही केलेला आहे, पण तुम्ही सगळ्या गोष्टीचा विचार नाही केलात. किती गरीब असला माणूस, आदिवासी असो किंवा आणखी कोणी, काहीतरी अंगावरती घालतोच, एक साधं मनाचं माळ तरी घालतो. या मुलींच्या गळ्यात काहीच नाही आहे. नाही, तो ऑलरेडी तो डान्स अतिशय स्पीडने असल्यामुळे तो डांग जिल्हा जो आहे त्या प्रदेशामध्ये हे नृत्य करताना बघतो. मी स्वतः पाहिलेलं आहे, मी प्रत्यक्ष जाऊन पाहिलेलं आहे तिकडे. काही नाही, केसामध्ये फुलं पाहिजेत, आदिवासींना फुलं खूप आवडतात. आवडतात, पण ह्या डान्स मध्ये ते सहसा वापरत नाहीत. ते व्हिडिओ बघून केलात का? नाही, व्हिडिओ बघून नाही केला. जाऊन बघून आला? जाऊन बघून आलो, कारण माझी पीएचडी तिकडे चालू होती. सर, या मंचावरून ज्यावेळेला आम्ही काही माहिती द्यायचा प्रयत्न करतो त्यावेळेला आम्हाला त्याची माहिती असल्याशिवाय आम्ही देणार नाही. अगदी बरोबर आहे. तुम्ही ज्या पद्धतीने सांगताय ते चुकीचं आहे. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही काय सादर केलं? डांगी नृत्य जे आहे. नाही नाही, नृत्य नाही, लोकनृत्य सादर केलं का कवायत प्रकार सादर केलात? नाही, आता ते कवायतामध्ये गेलेलं आहे. हे लोकनृत्य आहे का काय? नाही, लोकनृत्याच्या जवळ जाण्यासाठी केलं जात. हे जे नृत्य आहे ते लोकनृत्याच्या जवळ जाणारं नृत्य आहे. हा, म्हणजे तुम्ही लोकनृत्य सादर नाही केलं? नाही नाही, कॉस्ट्यूम वगैरे जे आहे. म्हणून का आमचं सरांचं तेच म्हणणं आहे की नाही केलं तर या मंचावरून आम्हाला सांगणं हे आमचं कर्तव्य आहे. अगदी बरोबर. आणि त्यातले ते सिनियर आहेत आणि खूप वर्ष डांग जिल्ह्यात काम केलेलं आहे. समजा या मंचावरून तुम्ही पुढे आलात तर पुढचा ज्या वेळेला डान्स कराल त्यावेळेला ह्या इन्स्ट्रक्शन सगळ्या आहेत त्या फॉलो करण्यासाठी सर सांगतायत. त्या डांगी इतका स्पीडी डान्स असतो ना की विचार करायला वेळच नसतो. चालू फास्ट मध्ये मुली पटकन वरती बसतात. तुमचा प्रयत्न खूप चांगला आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. माझ्या आतापर्यंतच्या अनुभवावरून चेहऱ्यावरच्या भावांबद्दल एक दोन गोष्टी मी तुम्हाला सांगतो की जर आपण भाव न खाता चेहऱ्यावर भाव दाखवले तरच आपण कुठल्याही मंचावर भाव खाऊन जातो. क्या बात है, क्या बात है सचिन. धन्यवाद. फारच फारच मस्त. धन्यवाद. बसून उठायचं किती वेळा? पाव किलो हवे असतील तर एक दाबा, एक किलो हवे असतील तर दोन दाबा. जर का तुम्ही गात डान्स केला असेल ना तर बाहेर येऊन कोणाला चक्कर नाही. प्रसारण रविवार दिनांक 19 जानेवारी सायंकाळी 7:30 फक्त सह्याद्री वाहिनीवर. सचिन, आजची सगळी नृत्य झालेली आहेत हो ना? हो. पण तुला सांगू, आज मला ना भीती वाटते. म्हणजे नेहमी एक्साइटमेंट असते तशी असतेच, पण आज ना आपल्या तिन्ही ग्रुप्सला थोडं थोडं असं सरांनी 19-20 असं सांगितलं, त्यामुळे नक्की काय होईल ही खूपच भीती आहे ना. हो, पण हीच तर ती अटीतटीची वेळ आहे की जेव्हा आपल्याला हे जाणून घ्यायचंय की नेमकं यांचं काय झालंय. हे आता पुढच्या फेरीसाठी उत्तीर्ण झालेत का आज त्यांना आपल्याला इथेच निरोप द्यायचा आहे, तर त्यासाठी आपण मंचावर आपल्या परीक्षकांना आमंत्रित करूया. जोरदार टाळ्यांनी आपण मंचावर आमंत्रित करूया आपल्या सर्वांचे लाडके राणे सर आणि सुभाष नकाशे सर यांना. सर, आज तुम्ही सगळ्यांना खूपच उपदेशाचे डोस दिलेले आहेत, तर नक्की आता काय होणार आहे सर? सर्वप्रथम जे स्पर्धक पुढे जातील त्यांचं अभिनंदन, जे मागे राहतील त्यांना शुभेच्छा. आज खरं तर कुठलाच परफॉर्मन्स हा एक्स्ट्रॉर्डिनरी झालेला नाही आहे. स्पर्धा म्हटल्यानंतर जे काही असायला हवं, तुमची एनर्जी, तुमचा कॉन्फिडन्स, तुमचे एक्सप्रेशन, म्हणजे तुमची जी कॉन्सेप्ट असेल त्या कॉन्सेप्टला अनुसरून तुमचे कॉस्ट्यूम, त्या पद्धतीने तुमचं गाणं, त्या गाण्याबरोबर तुमचे एक्सप्रेशन आणि शिवाय त्याची कोरिओग्राफी आणि त्याबरोबर येणारं त्याची एनर्जी, ह्या सगळ्याच गोष्टी आज संपूर्ण अशा कुठल्या ग्रुपमध्ये नव्हत्या. तरी देखील मला असं वाटतं त्यातल्या त्यात कमी चुका करणारा आणि काहीतरी वेगळं ज्यांनी केलेलं आहे तो ग्रुप म्हणजे
डांगी. पण मग आता सर, डांगऱ्या नृत्य आणि पावऱ्या नृत्य यांचं काय होत आहे, म्हणजे आता हे पुढे जात आहेत की? अगं ऑब्विस आहे, हे नृत्य जर पुढे जात आहे तर आणि तेवढा अपेक्षित उत्तम परफॉर्मन्स कोणीच दिला नाही म्हटल्यानंतर ही दोन नृत्य बादच होणार आहेत आजच्या भागातून. पण मला बोलायचं आहे, मला म्हणायचं आहे की यांच्या जेवढ्या चुका झाल्या तशा यांच्या पण झाल्याच. म्हणजे हा ग्रुप एक पुढे पाठव असं तर अजून एक पाठवा असं मला वाटतंय, पाहिजे मी सुभाष सरांशी डिस्कस करतो. नाही तुम्हाला वाटत असेल तर आपण तुम्ही सांगा म्हणजे या दोन ग्रुप पैकी कोणाला आपण पुढे पाठवू शकतो. तर मला वाटतं की खूप लांबून आलेले आहेत आणि त्यांचा विचार व्हावा असं मला वाटतं, त्यामुळे ह्या ग्रुपला आपण पुढे पाठवू असं मला वाटतं. पावरा नृत्य, पावरा नृत्य आणि डांगी नृत्य हे दोन ग्रुप आजच्या अनुभागामधनं पुढच्या फेरीसाठी उत्तीर्ण झाले आहेत. पण मग सर, मला दोन्ही सरांना असं म्हणायचं की मग आता आपण डांगऱ्या नृत्याला आपण का नाराज करायचं, कारण सर कारण त्यांच्या बऱ्याच चुका झाल्या आहेत. अरे पण पण हे सोपं आहे ना, म्हणजे आता दोन ग्रुप जर पुढे जात असतील आणि त्यांच्या खूप जर त्यांना त्यांनी जी काही मातीत काठी वाजवली ती वाजली नाही हे तुझ्या लक्षात येत नाही. पण त्यांनी जो डान्स केला तो तर वाजला ना, आणि तो डान्स फक्त एनर्जीने कसं होईल, त्यांच्या वेशभूषेचे प्रॉब्लेम होते, त्यांनी काही फुलं घातली नव्हती, त्यांना काही फक्त काठ्या घेऊन आले होते, त्यांचं गाणं ढपलं होतं. आज इतकं सगळं घडल्यानंतर आपण कसं काय ते रिक्वेस्ट सुद्धा करू शकतो मला कळत नाही. म्हणजे हे बघ, त्यांचे कॉस्ट्युम सरांना आवडले होते. नाही आवडले, एक मिनिट एक मिनिट, मुलं चुकीचे कॉस्ट्युम्स घातलेले आहेत असं सरांनी, तुझं लक्ष नाही आहे. अरे मुलींनी ज्यांनी डान्स केले सगळ्यांचेच कॉस्ट्युम. आपण भांडण थांबूया, आपण काय म्हणजे नेमकं काय म्हणणं सर, म्हणजे मला असं म्हणायचं होतं की बघा, आपण आता हे डांगी नृत्य ज्यांनी केलं तर ते काय प्रतीक आहे, स्त्री शक्तीचं प्रतीक आहे. तर मला असं वाटतं तिथे खूप जास्त स्त्रिया होत्या ज्यांनी खूप उत्तम डान्स केला, त्यांची एनर्जी छान होती, एक्सप्रेशन छान होते. तर मला असं वाटतं कुठेतरी त्यांना जर आपण चान्स दिला तर नेक्स्ट टाइम ते बेटर परफॉर्म करतील. नाही पण माझं ऑब्जेक्शन आहे की त्यांनी मुलांना बाजूला बसवलं होतं आणि मुलांकडनं गाणं गाऊन घेऊन त्या मुलींनी त्याच्यावर नृत्य केलं होतं, त्यामुळे त्यांना फक्त आपण म्हणजे बघा, त्यांनी आधीच नृत्य चांगलं केलं असतं तर मी आधी बोललो नसतो. पण आपण जर ऑलरेडी असा विचार केला आहे की तो ग्रुप बाहेर जायला पाहिजे तर मी काही याला दुजोरा देणार नाही. अरे पण एक मिनिट सर, तुम्हीच सांगा आता नेमकं काय होणार आहे. बस काय की दोन ग्रुप तर आपण पुढे नेलेच आहेत. हा ग्रुप मला असं वाटतं की कोरिओग्राफी वाईज जे काय त्यांनी केलं होतं, कॉन्सेप्ट चांगली होती, त्यांच्या चुका त्यांना सांगितल्या आहेत. पण आमच्याकडे मार्क्स जे आहेत दोन्ही ग्रुपचे ते तेवढे चांगले नाही आहेत. कळलं. सरांशी 2 मिनिटं मला बोलायचं आहे. राणे सर 2 मिनिटं या. पण तरी मला असं वाटतं की स्त्री शक्तीचा विजयच होईल. सतत स्त्री शक्ती, तुम्हाला सतत स्त्री शक्ती हवी. म्हणजे तुला नेमका तुझा मुद्दा आहे की मुलं कमी होते. राणे सर पण माझ्या मताशी सहमत आहेत. पण त्यांचंही म्हणणं, त्यांचंही म्हणणं तेच आहे की कसं आहे की आज त्यांना जी माहिती दिली आहे ती माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचली आहे आणि पुढे कुठे स्पर्धेत जातील ते त्यावेळेला त्या सगळ्या गोष्टीचा नीट विचार करतील आणि पुढचा परफॉर्मन्स करतील. त्यामुळे आता तरी या मंचावरून डांगऱ्या ह्या ग्रुपला आम्ही थांबवण्यापेक्षा एक संधी द्यायचा विचार करतोय, जेणेकरून सगळी दिलेली माहिती नीट लक्षात घेऊन पुढच्या वेळेला परफॉर्म करतील. येस, याचा अर्थ आजचे तिन्ही ग्रुप्स पुढच्या फेरीसाठी क्वालिफाय झालेले आहेत. कळलं का सचिन? हा ठीक आहे ठीक आहे. तुमच्या काय ज्या प्रतिक्रिया असतील त्या ताबडतोब लिहा, पण त्यासाठी तुम्हाला आमचा पत्ता लागेल ना, तो पण लिहून घ्या. तर मंडळी, आमचा पत्ता आहे निर्माता धिनाधिंधा, दूरदर्शन केंद्र, पांडुरंग बुतकर मार्ग, वरळी, मुंबई 400030. आणि आमचा ईमेल आयडी आहे dhinadhindha@gmail.com. तर भेटूया पुढच्या आठवड्यात याच दिवशी याच वेळी फक्त 1 तासापूर्वी. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि आपल्या शेजाऱ्यांची सुद्धा, आणि त्यांच्या सोबत बघायला विसरू नका आपल्या सगळ्यांचा लाडका कार्यक्रम धिनाधिंधा. धिनाधिंधा, धिनाधिंधा.
Dina Dinda, Dina Dinda, Dina Dinda, Dina Dinda.